आपण म्हणले की कार्तिकी एकादशी आळंदीला मोठा स्वागत गेम ऑन. गोलंदाजी मार्कवर येते. गोलंदाजी वेळेला पहिला चेंडू सुरेख फटका इनफील्डच्या वरून उडवला चेंडूला आणि चेंडू चाललाय सी मारीच्या पार दणदणीत दमदार खणखणीत चौकार. दर्शनचं स्वागत ना नरेश ढोमे सर. आपण मित्र चौकाराने केलंय बारी बारी सबकी बारी पहिली तुम्हारी बारी अब हमारी बारी. साहेब स्वागत आहे दादा आपलं देखील. दर्शन पुण्याचा गोलंदाजी मार्कवर आ चेंडू सुरेख टायमिंग स्वीट साऊंड बॅटच्या पट्ट्यामधून आपण मित्र आला आवाज आणि चेंडू जातो वन बाउन्स दणदणी दे दणादण चौकार. हर्षद मडवी सर आग्र्यांची कुलदेवता एकवीर आईचं गुणगान गाणारं हे गीत कारण प्रत्येक जण एकवीर वाढते. पुन्हा सूरज सिंग गोलंदाजी मार्कवर आ चेंडू फटका खूप चांगला आहे डाऊन द ग्राउंडच्या माध्यमातून गॅपमधनं चेंडू सीमारेषा पार मच निडेड चौकार. एक तीस धावा होते आणि ती ऊर्जा आता प्राप्त करणं फार गरजेचं आहे. सूरज सिंग पुण्याचा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वकडे मार्क होतोय. आज चेंडू लॉफ केला या वेळेला चेंडू उंच गेलाय भरपूर क्षेत्रक्षक घेतोय प्रयत्न करतोय झेल ड्रॉप होतोय या वेळेला प्रयत्न भरपूर केले संख्या दहा फलकर त्या गौरव स्ट्राईक इन वरती एक चांगला टान्स त्याचा ऑन साइडला चेंडूला धाडलाय दॅट इज अ मॅग्निफिसेंट स्ट्रोक आउट ऑफ द पार्क षटकार. त्याने मात्र ऑन साइडला घुटना टेकला आणि स्लॉक स्वीप लिहिलं या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर फेकलं. खऱ्या अर्थानं या गौरवचा हा फटका जर का आपण पाहिला ना काही अंशी असं वाटतं की एखाद्या चेंडूला त्याने टिचकी मारावी असा फटका या गोलंदाजाने. तो पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आडव्या बाटने ऑन साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल त्याला हुलकावणी दे चेंडू सीमारेषा पार चौकार. सातत्याने करत असताना पुन्हा एकदा ऑन साइडला इथे निर्जन स्थळी चेंडू वन्स अगेन अनदर बिग हिट चेंडू सीमारेषा पार चौकार. चेंडूला पाहिल्यानंतर तेज दर्शवला जात आहे एक्स्ट्रा कव्हरला ग्लोरियस स्ट्रोक ब्युटिफुल टायमिंग एक चांगली प्लेसमेंट चेंडू सीमारेषेच्या बाहेर गौरवच्या बॅटमधून ब्रँडेड स्ट्रोक चौकार. जागा बनवतो स्ट्रोक साठी काही चेंडू डाव्या यशीच्या बाहेर मिळाले त्याला ऑन साइडला ठोकलं. यावेळेचा चेंडू आपण पाहिलं प्रीतम सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवरती लेफ्ट आर्म वरती विकेटने इथे कव्हरला खेळले क्षेत्ररक्षक येतोय डीप मधून लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक कव्हरला येईल तद्वर मात्र एक धाव घेतली आहे चुकीच्या एंडला फेकी झाली आहे धावा मिळतात त्या इथे दोन तिहेरीचा प्रयत्न केला जातोय. तर दुसरीकडे धर्मवीर प्रतिष्ठान भिवंडी पहिलाच बॉल स्लॉग स्वीप केला यावेळेस मात्र बॉल चालला आहे बाउंड्री लाईन जवळ खूप चांगलं क्षेत्ररक्षण एफर्ट्स खूप चांगले होते आणि इथे दोन धावा सहज आहेत की या धाव संख्येला अगदी 80+ घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील. आणखीन एक आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न समोर फिल्डर नाहीये ओव्हर द फिल्डर सेट वन बाउन्स टू बाउन्स इन टू द फेन्स चार रन चौकार.
चार धावा इथे आपल्याला नक्की पाहायला मिळाल्या गौरव 42 धावा 5 षटकांमध्ये साधारणतः 9 धावांची सरासरी राखायचे यस इथे मध्यावर्ती घेतला जरूर मात्र टायमिंग तेवढं प्रॉपर नाही आहे एक टप्पा चेंडू कुठे घेतो हे बघायचंय पंचांचा इशारा या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचा आहे मिळत आहे चार धावा शरण शरण हनुमंता तुझ आलो रामदूता 9 धावा 4 चेंडू मध्ये 9 धावा गौरवने खेळल्या आणि सागरला अजून मात्र खातं खोलायचंय इथे शॉट परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि सरळ बॅटनं उडवलेला हा चेंडू सीमारेषा बाहेर षटकार त्यात खेळला हा शॉट त्याने बघितला आपण लॉंग ऑफच्या डोक्यावरून भिरकावून दिलं परत एकदा स्क्वेअर लेगला यावेळेस नो चान्स फॉर स्टॉप द बॉल स्वर्गीय लक्ष्मण शेठ पाटील कक्षामध्ये चेंडू 4 धावांसाठी चौकार सुंदर फलंदाजी इथे मैदानामध्ये परफेक्ट मिडल ऑफ द बॅट कोणती चूक करत नाही करण धुळेला आपण बघू शकतो जोबेली बदलापूरचा हा खेळाडू ओहो हो उंच आकाशामध्ये चेंडू क्षेत्ररक्षक पाठीमाग मात्र अशा प्रकारे झेल टिपणं हे खूप अवघड असतं जीवदान गौरवला याबरोबर वॉट अ शॉट काय देखना फटकाय जमिनीला कापत जातोय घासत जातोय मैदान देखील या फटक्यांच्या पखाली वाहण्यासाठी समर्थ आहे चेंडू सीमारेषा पार मिळत आहे 4 इस मरतबा उछाल दिया है बहुत खूबसूरत शॉट गेंद एक्स्ट्रा कवर पे पहले बाउंस पर 4 रन इनसाइड आउट स्ट्रोक खेला है अपने आप को थोड़ा सा रूम दिया गेंद एक्स्ट्रा इस मरतबा बहुत खूबसूरत लॉफ्टेड कवर ड्राइव दिलकश शॉट जाजीबुल नजर स्ट्रोक कवर बाउंड्री के बाहर 4 रन Age and gone for 4. Lucky stroke. अगर आपण पाहिलं तर पूर्ण पॅक दिसतोय आपल्याला सर्व टायगरचे समर्थक वाटत तिथे दिसत आहेत इथे चेंडू हवेत आहे मोनीश खूप वेगाने आलेत मात्र पंचांचा इशारा काय तो हे पाहणं गरजेचं आहे आणि पंचांचा इशारा येतोय षटकार गौरवलाही माहिती आहे ज्या मुकेश दासने मागच्या मॅचमध्ये 2 षटकं 8 धावा 4 गडी बाद केले होते आणि त्यालाच टार्गेट इथे केलंय आणि त्याच्या विरोधात षटका ठोकलाय 7 धावा धापल दिलं जाणार आहे मुकेश दासचा हा चेंडू सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय एक्स्ट्रा कव्हरेजांच्या दिशेने चेंडू 1 बाउन्स सीमा पार जाईल 4 धावांसाठी गौरवच्या बॅटमध्ये येणारा हा चौकार